सुप्रसिद्ध गायिका साधनाताईंनी काही गाणं म्हणून दाखवलं किंवा त्यांची चित्रफित दाखवत होते, त्यावेळेसच प्रवीणजींना कळलं की एवढं लोकप्रिय गाणं साधनाजींनी म्हणलंय. ते मला म्हणले हे त्यांनी म्हणलंय, आम्ही नुसती गाणी ऐकतो, कोण म्हणलंय, काय म्हणलंय, काय घेणं देणं नाही, चांगलं कानाला वाटतं ऐकायचं. परंतु सगळेच तसं नसतात. आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका साधनाताई सरगम यांनी दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांचा गोड सुमधूर अशा प्रकारच्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ त्यांनी पाडली. आणि तो एक लोक गोष्ट लक्षात घ्या, लता मंगेशकर या सम्राज्ञी आणि आशा भोसले ह्या दोघींच्या काळामध्ये बॉलिवूडवर दोन दशकं त्या ठिकाणी भुरळ पाडायचं काम करणं हे काही साधं सोपं काम नव्हतं. कारण ह्या दोघी बहिणी त्यांच्यासमोर कुणी उभं केलं तर लोका ते मान्य करतील का नाही, अशा प्रकारे साहजिकच प्रत्येक संगीतकाराला वाटायचं, त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना वाटायचं. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्य असणाऱ्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये ही आमची भगिनी जन्माला आली आणि तिनं हे अशा पद्धतीनं अतिशय सुंदर अशा प्रकारची गाणी त्या ठिकाणी गायली आणि आज देखील कितीतरी वेळा ऐकली तरी ती पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटतात. ही पण वस्तुस्थिती आपल्या लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मगाशी तर जो जिता वही सिकंदर ह्याच्यामध्ये पहिला नशाचं गाणं आपण ते पाहिलं. जानबाजमधलं देखील गाणं अतिशय उत्तम, डिंपल कपाडियावर ते चित्रफित करण्यात आलेलं आहे, ते पण अतिशय सुंदर ते गाणं त्यांनी म्हटलेलं आहे, हर किसी को नहीं मिलता प्यार जिंदगी में. तसंच विश्वात्मा ह्याच्याही संदर्भातलं सांत समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई मगाशी तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं. दिवानामधलं देखील तेरी उमेद तेरा इंतजार, तुम्ही बघा अजित पवार एवढा कडक असला तरी गाणी किती माहिती आहे त्याला.